राज्य सेवा मुलाखतीसाठी जे विद्यार्थी उमेदवार पात्र झाले आहेत त्यांच्यासाठी आपण एक मार्गदर्शन सत्र UPSC अकॅडमीद्वारे दिल्या जात आहे. म्हणजे त्या विषयाला पूर्ण समजून घ्यायचं एका तज्ज्ञ व्यक्तींकडून आणि मुलाखतीमध्ये कशा पद्धतीने प्रश्न निर्माण होऊ शकतात त्याच्या प्रश्नांची तयारी करणे आणि त्यानंतर मग मॉकची तयारी करणे. यासाठी एक सेशन जे आहे ज्याला आपण फेस टू फेस इंटरव्ह्यू गायडन्स असं एक नाव दिलं आहे. जी विद्यार्थी पुण्यात आहेत ते शान ब्रह्मा कॉम्प्लेक्सला जे UPSC अकॅडमीचं मुख्य ऑफिस आहे तिथं हा गायडन्स सेशन चालू असणार आहे. मेन जे टॉपिक आहे त्यामध्ये आपण आरक्षण घेतो आहे, रिझर्वेशन. आता सध्या जे सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना 10% आरक्षण म्हणजे 103 घटना दुरुस्ती, तसेच आता सध्या OBC किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचे मुद्दे, असे एकंदरीत आरक्षण या विषयावर येणाऱ्या मुलाखतीमध्ये प्रश्न निर्माण होणारच आहे. त्यासाठी आपण प्रकाश पवार सर जे आहेत ज्यांचं राजकीय विश्लेषक म्हणूया, संविधानाचे ते तज्ज्ञ आहेत आणि आरक्षणावर त्यांची पुस्तकं पण आहेत. मागच्या 25 वर्षापेक्षा जास्त त्यांचा अनुभव आहे. त्यांचं गायडन्स, यांचं मार्गदर्शन हे 19 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजता होणार आहे. जे विद्यार्थी पुण्यात आहेत त्यांच्यासाठी हे ऑफलाईन असेल. जे विद्यार्थी पुण्याच्या बाहेर आहेत त्या विद्यार्थ्यांना आम्ही रिकॉर्डिंग करून त्यांच्या मेलवर किंवा पाठवण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. जे विद्यार्थी पात्र आहेत म्हणजे मुलाखतीला आहेत तेच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा, जो लिंक देतो आहे गुगल फॉर्म भरायचा आहे. इतर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा आणि हा जो काही आपण सेशन घेतो आहे फक्त इंटरव्ह्यूसाठी आहे, त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यानंतर असे सेशन आपण जसजसा वेळ आहे इंटरव्ह्यूपर्यंत तोपर्यंत असे सेशन चालतील. त्यासाठी 7666-81-83-76 तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. मॉक इंटरव्ह्यूचं जे सेशन आहे जे आपण पुण्यामध्ये, औरंगाबाद, नागपूर आणि नाशिक अशा केंद्रावर फेस टू फेस इंटरव्ह्यूचं सेशन पण सुरू करतो आहे. एकाइकडे आपण गायडन्स सेशन पण चालेल, त्या विषयामधल्या तज्ज्ञांना आपण इथे बोलवणार आहे आणि त्यानंतर आपण मॉकची तयारी करून घेणार आहे. राज्यसेवेमध्ये जे विद्यार्थी मुलाखतीपर्यंत पोहोचले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हा एक उत्कृष्ट उपक्रम UPSC अकॅडमीतर्फे देण्यात येत आहे. जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करायचं आहे. पुन्हा काही पुढचे सेशन आहेत त्याची माहिती तुम्हाला, तुम्ही एक वेळ रजिस्ट्रेशन केलं की तुम्हाला बाकी सेशनची पण माहिती मिळणार आहे. इथे थांबूया. धन्यवाद.